मराठा समाजाच्या मोर्चानंतर राज्यभरात बहुजन समाजाचेही मोर्चे निघाले. बहुजन समाजाच्या प्रश्नांची नव्याने उकल करण्याचा प्रयत्न झाला. त्याच मुद्द्याचा धागा घेऊन शेतकरी कामगार पक्षाने मराठा आणि बहुजन समाजाचे नेते आणि कार्यकर्त्यांना सामावून घेण्याचा निर्णय घेतलाय. त्यासाठी मुंबई शेतकरी कामगार पक्षाच्या मध्यवर्ती समितीची बैठक पार पडली. त्या संभाजी ब्रिगेडचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांचा पक्षात प्रवेश करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्यानुसार येत्या 12 जानेवारीला पुण्यातल्या शनिवारवाड्याच्या प्रांगणात होणाऱ्या कार्यक्रमात प्रवीण गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली संभाजी ब्रिगेडचे शेकडो कार्यकर्ते हे शेतकरी कामगार पक्षात प्रवेश करणार आहेत, अशी माहिती शेकापचे नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी दिली. यावेळी राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटवण्याच्या कृतीचं समर्थनही जयंत पाटील यांनी केलंय. संभाजी ब्रिगेडचे प्रवीण दादा गायकवाड यांची आमची जवळजवळ 8-9 महिने बोलणी सुरू आहेत आणि एक वेगळी ताकद पक्षामध्ये आज सामील होते. नुसते गायकवाड यांचे हजारो कार्यकर्ते आज पक्षामध्ये 12 तारखेला येत आहेत आणि त्यामुळे एक बहुजनांचं खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचं आणि कामगारांचं वेगळ्या तऱ्हेचं एक आवाज आणि राजकारण पुढे नेण्याचं काम प्रवीण गायकवाडांच्या सहकार्यामुळे आमचं वाढणार आहे असं मला वाटतं आहे. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल एकदम खालच्या थरावर जाऊन जे लिखाण झालेलं आहे ते लिखाण इतिहासामध्ये राहिलं नाही म्हणजे ही भूमिका प्रामुख्याने त्यांची दिसते आहे आणि ती भूमिका योग्य आहे असं मला वाटतं आहे. हा इतिहास या ठिकाणी पुसला गेला पाहिजे, हा बदलला गेला पाहिजे आणि म्हणून त्या काळी जेव्हा लिहिला गेला गडकरींनी त्यावेळी काही बहुजन समाजातलं एवढं शैक्षणिक वातावरण किंवा शैक्षणिक दर्जा नव्हता आणि म्हणून त्यावेळेला त्या मोठ्या प्रमाणात विरोध झाला नाही. जी भूमिका आज होते आहे, जे वादविवाद होतात, जातीभेद आणि धर्माधर्मामध्ये या ठिकाणी मांडणं लावण्याचं काम जे आज राज्यकर्त्यांकडनं उमतं आहे, त्यामुळे उमटलेली ही प्रतिक्रिया असं मला वाटतं.